काळजी घेऊया डेंग्यू पासून दूर राहूया। डेंग्यू टाळण्यासाठी आपले घर आणि परिसर स्वच्छ ठेवा। घरातील आणि परिसरातील सर्व साचलेले पाणी काढून टाका, अगदी फ्रीज मधले सुद्धा। घरातील पाणी साठवण्यासाठीचं भांडं आठवड्यातील एक दिवस रिकाम ठेवून कोरडं करा। घरातील फुलझाडांच्या कुंडीतील पाणी आठवड्यातून एकदा नक्की बदला। डास प्रतिबंधक औषधांचा वापर करा। ताप येतास तात्काळ आपल्या फॅमिली डॉक्टर अथवा महानगरपालिका आरोग्य केंद्र किंवा शासकीय रुग्णालयात तपासणी करून घ्या। या काळजी घ्या आणि विशेष करून आपल्या आजूबाजूला अधिक दिवस पडलेला कचरा, पाणी, साचलेले टायर्स, अनेक दिवस खड्ड्यात साचलेलं पाणी, राहण्यासाठी वापरात नसलेल्या इमारतींच्या मधील घाण, इतर पाणीसाठे अशा डास उत्पत्तीची ठिकाणं आढळल्यास तात्काळ आपल्या भागाच्या सहाय्यक आयुक्तांना कळवा। अशी ठिकाणे तात्काळ स्वच्छ करून घेतली जातील। आपली स्वतःची काळजी घ्या। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका। सांगली जिल्ह्यातील कडेगाव इथं इन्स्टिट्यूशनल क्वारंटीन मध्ये असणाऱ्यांपैकी तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेत, तर सांगलीतील लक्ष्मीनगर म्हणजेच साखर कारखान्याजवळील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आलाय। साळशिंगी तालुका खानापूर येथील 8 वर्षीय मुलाचा अहवालही कोरोना पॉझिटिव्ह आलाय, तर दुदेबावी येथील कोरोनाबाधित रुग्णाशी संबंधित दोघांची 15 दिवसांनंतरची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानं त्यांना डिस्चार्ज देण्यात आलाय। तसंच घोरपडी येथील रुग्णांनी 15 दिवसांनंतरची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानं त्यांनाही डिस्चार्ज देण्यात आलाय। सांगली जिल्ह्यात आतापर्यंत 50 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती, त्यापैकी 32 जण कोरोनामुक्त झालेत। एका रुग्णाचा मृत्यू झालाय, तर 17 जण कोरोनाबाधित सध्या उपचार घेत आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली।